तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. महाराष्ट्र बँकेच्या अंदाधुंदी कारभाराविरोधात बिरवाडीमधील व्यापाऱ्यांचे उपोषण. 22 जुलैला आलेल्या महापुराचा फटका महाड शहराबरोबरच बिरवाडीला देखील बसला. नैसर्गिक आपत्ती बरोबरच येथील बँक ऑफ महाराष्ट्र निष्काळजीपणामुळे बिरवाडीमधील व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. कर्जदार व्यापाऱ्यांच्या कर्जाच्या प्रमाणात काढला जाणारा विमा बँकेने वेळेत रिन्युअल न केल्याने बिरवाडीमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने या व्यापाऱ्यांनी आजपासून बँकेबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शासनाने याची दखल घ्यावी आणि पूरग्रस्त व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हे व्यापारी करत आहेत. मुख्य विषय असा आहे की आम्ही सर्व बँकेचे कर्ज खातेदार आहोत. दरवर्षी आमच्या मालाचा विमा उतरवून बँक आमच्या अकाउंटमधनं EMI ची रक्कम ऑटो डेबिट करायची, परंतु मागच्या वर्षी त्यांचं काय झालं आम्हाला माहीत नाही. त्यांनी आमची इन्शुरन्स पॉलिसी रिन्युअल केली नाही आणि नेमकं 21 तारखेला आणि 22 तारखेला आपल्याकडे महापूर आला. त्या महापुरामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांचे दुकानाचे आतून नुकसान झाले. आणि मुख्य या उपोषणाचा मुख्य विषय म्हणजे बँकेचा हलगर्जीपणा. आम्ही सर्व कर्ज बँकेचे कर्ज खातेदार आहोत. बँकेमध्ये आमचं व्यावसायिक कर्ज आहे. ते व्यावसायिक कर्जाच्या माध्यमातून जे काय आमचा दुकानातला माल आहे तो बँक आमचं तारण केलेला आहे असल्यामुळे बँक त्याचा दरवर्षी इन्शुरन्स आमची काढायची आणि पॉलिसी रिन्यू करायची. परंतु मागच्या वर्षी त्यांच्यामध्ये काही काय केलं गोंधळ काय माहिती, त्यांनी ती काय आमची पॉलिसी रिन्यू केलीच नाही. त्याच्यामुळे काय झालं की 21 तारखेला आणि 22 तारखेला जो आपल्या तालुक्यामध्ये महापूर आला, त्या महापुरामुळे आमच्या व्यापाऱ्यांच्या सगळ्या दुकानाच्या आतूनात नुकसान झालेलं आहे. आणि त्या बदल्यामध्ये आम्ही नुकसान भरपाई घटना घेण्यासाठी आमचा जेव्हा आम्ही क्लेम करायला गेलो तेव्हा आमची पॉलिसी बघून आम्हाला इन्शुरन्स कंपनीने दावा नाकारलेला आहे. मग त्यामुळे आम्ही जेव्हा दाब विचारायला इकडे बँकेमध्ये गेलो तर बँकेने सांगितलं की रिन्युअल आमच्यावर झालेलं नाही आहे. मग अशा प्रकारे ह्या संपूर्ण घटनेमध्ये पूर्णपणे बँकेच जबाबदार आहे. जर ती पॉलिसी आमची त्यांनी रिन्यू केलेली असती तर पूर कधी पण येऊ द्या, आमचा क्लेम मंजूर झाला असता. परंतु केवळ बँकेच्या चुकीमुळे हा क्लेम होत नाही आहे. बरं, आम्ही त्या संदर्भात बँकेशी वारंवार आम्ही त्यांना विनंत्या केल्या, वारंवार त्यांना आम्ही त्या अर्ज सादर केले, परंतु बँकेचे मॅनेजर साहेबपासून ते अगदी पूर्ण वरपर्यंत म्हणजे जे बँकेचे जबाबदार अधिकारी आहेत त्या लोकांनीसुद्धा आजपर्यंत आम्हाला कुठलाही ठोस निर्णय दिलेला नाही आणि कुठले आम्हाला नुकसान भरपाई दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे 3 महिने होऊन गेले, आमचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे, दुकान आमची बंद आहेत आणि तरीसुद्धा बँकेने आम्हाला बँकेचं व्याज बँकेचे हप्ते चालू ठेवलेले आहेत. मग अशा कंडिशनमध्ये आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलो आहोत. आमच्यापुढे अक्षरशः आत्महत्येशिवाय पर्यायच नाही आहे. आम्हाला ना कोणी राजकीय म्हणजे प्रतिनिधी असतील किंवा सगळे शासकीय अधिकारी असतील किंवा बँकचे प्रशासन असेल, सगळ्यांनी आम्हाला अक्षरशः हातबल करून सोडलेलं आहे. आणि शेवटचा पर्याय म्हणून आमच्यासमोर आता उरलेला की आता आम्ही बेमुदत हा उपोषण आता सुरू केलेलं आहे. म्हटलं तर ही आमची जी प्रक्रिया आहे, जवळजवळ आमची मागची महिनाभर प्रक्रिया चालू आहे. सगळ्यांना विषय माहीत असल्यामुळे सर्वप्रथम जे आपले विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. जिल्हा परिषद सदस्य ज्या भागात आहेत त्यांनी पण पाठिंबा दर्शवलेला आहे. MMA चे अध्यक्ष आहेत, त्यांची संघटना आहे, त्यांचा आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आलेला आहे. बिरवाडी ग्रामपंचायत त्यामध्ये आहे, इथले ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये आहेत, त्यानंतर व्यापारी संघटना महाड तीसुद्धा यामध्ये पूर्णपणे आहेत. आणि व्यापारी संघटना आमची बिरवाडीची जी आहे हे सर्व आमच्या पाठीचे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे आहेत. बिरवाडीमधील या व्यापाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून महाडचे आमदार भरत शेटगोगावले यांनी बँक मॅनेजर यांची भेट घेऊन हा तिढा मिटवण्याचा प्रयत्न केला. महाड MIDC तील महाड उत्पादक संघाने व्यापाऱ्यांची बाजू केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत उपोषणाला हजेरी लावली. त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी देखील व्यापाऱ्यांच्या या उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, बिरवाडी. इथे आज उपोषण करताना भेट दिली असता त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला माहीतच होता. बँकेने वेळेवर त्यांचे इन्शुरन्स रिन्युअल न केल्यामुळे जे ते दरवर्षी स्वतःहून ॲटो रिन्युअल करतात ते दुर्लक्ष हलगर्जीपणामुळे न केल्यामुळे आणि ह्यावर्षीच नेमका महापूर आल्यामुळे ह्या व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे. आणि ह्या नुकसानीनंतर बँकेने आज 3 महिने झाले पण आपली जबाबदारी पूर्णपणे झटकलेली दिसत आहे आणि त्यामुळे ह्यांचे व्यापार आणि उद्योग हे पूर्णपणे बंद पडलेले आहेत आणि हे व्यापारी आणि उद्योजक हे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत. तर यांची अडचण सोडवण्याकरता आम्ही गेल्या महिन्यामध्ये MMA तर्फे आपल्या भागातील सर्वांचं म्हणणं घेऊन भागवतजी कराड जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि निर्मला सीतारामन
यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली आणि त्यांना पर्टिक्युलरली बँक ऑफ महाराष्ट्राचं नाव घेऊन या व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे आणि यांनी पूर्णपणे लक्ष घालून तो प्रॉब्लेम सोडवण्याचं कबूल केलेलं आहे. तरी या उपोषणाला आम्ही आमच्या MMA तर्फे पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना जी काय मदत लागेल या गोष्टीमध्ये ते आम्ही सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करू एवढी मी त्यांना ग्वाही देतो. बँकेच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र बँक आणि तिथले असणारे कर्मचारी या बाबतीत आमच्या बिरवाडी ह्या भागातील हा भाग बिरवाडी भाग म्हटलं तर ग्रामीण भाग आहे आणि या भागामध्ये जी बँक आहेत ते बँकेचे जे कर्मचारी आहेत यांना मुळात या इकडच्या लोकांची पहिली भाषा कळत नाही आणि मग ते उलट सुलट उत्तर दिल्यामुळे लोकांना त्याचं न कळल्यामुळे वाटेल ते उत्तर हे बँक कर्मचारी आम्हाला लोकांना गायगरिबांना वगैरे देत असतात. आता या 7 लोकांच्या उपोषणाच्या बाबतीत आम्ही पाठिंबा एवढ्यासाठी देतो की त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे ते ह्याच्यासाठी केलेलं आहे की त्यांचं इन्शुरन्सच्या बाबतीत त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे आणि ते त्यांना मिळालं पाहिजे होतं. आजपर्यंत त्यांनी त्यांचा क्लेम का केला नाही हे त्यांनी त्यांना जाब विचारला असतं त्यांना सरळ त्यांना उत्तर मिळालं नसल्यामुळे त्यांनी तो पाठिंबा त्यांनी ते जे उपोषण वगैरे त्याला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या बिरवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी माजी उपसरपंच म्हणून त्यांना पूर्णपणे त्यांना आमचा पाठिंबा आहे.